सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण? तुमच्या पुण्यात जायचं तर काम आणि नको नको झाली माझ्या भाऊ बहिणींनो. हो का, साड्यांना पिको करत होती पिको फॉल लय कुटाणं आहे बघा. हो का, काय झालंय मला जरा जास्तच ही झालाय लोड आणि त्यात मसाला करायचाय वाईलीच. मसाल्याच्या ऑर्डर आल्या त्या वाईलीच, तर मसाल्याच्या ऑर्डर पाठवायसाठी टाइम काढायचाय मला वाईलाच. काय सांगायचंय हो का, कपडे शिवू शिवू जाम झाली इकडे, किती राडा पडलाय हो का, कपड्यांचा राडा वाईलाच आहे इथं. तिकडं मिरच्या निसायच्या पडलेल्या इथं, इकडं मशीनवर आहे शिलाई मशीनवर बसती इथं मिरच्या इथं निसायच्या, अजून बऱ्याच लय पडल्या त्या. मसाला करायचाय, ऑर्डर आहे, ऑर्डर येते ते वाईलच. तर मला समजाना नेमकं कोणतं काम करावं आणि कोणतं नाही, तर चाललंय माझं जेवढं माझ्या पद्धतीनं होतंय तेवढं तर मी करते, जेवढं माझ्याच्यानं होईल एवढं तर चाललंय माझा प्रयत्न चालूच असतोय. आणि आज पुरींचा निकाल कळालं, पुरींचा निकाल कळालं तर तुम्हाला सांगती त्यांचा आज निकाल कळालं तर काय नाही भाऊ बहिणींनो तुम्हाला सांगती. हॉस्टेलला शाळेला टाकल्या मी बाहेर अभ्यास व्हावा त्यांचा, ह्याच्यासाठी टाकलेले आहेत शाळेत बाहेर. पण ह्या वर्षी जरा मी निर्णय बदलीच केलेला आहे. कसं आहे, आपण वड 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 वडायची आणि ती पुढच्या माणसाला काही किंमत नसल्यावाने झाली काम. आता तुमची पुनमताई रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करते इथं. आता आपलं नाही शिक्षण झालं, आपलं स्वप्न पूर्ण करायसाठी आपण लेकराला पूर्ण ताकदीनं पूर्ण प्रयत्नांनी लेकरांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करतोय, जी नाही ती काम करतोय. हा व्हिडिओ मला आता हो का, व्हिडिओ काढायला उशीर होतोय बरं का भाऊ बहिणींनो, कारण की लय लोड असल्यामुळं मला कामाचं ताण जास्त पडत असल्यामुळं समजाना पण मी काय कोणतं काम करून कोणतं नाही. तर पुरींचा निकाल आज आला, बाप गेलता घेऊन मी तर काही गेले नाही, कारण की माझंच मला व्हायना झालंय एवढं डोक्याला टेन्शन माझ्या वाढायला लागलं. माझंच मला व्हायना कोणतं कोणतं काम करू, एकटं माणूस कोणतं कोणतं काम करणार असं झालंय. तर बघू आता त्यांचा निकाल त्यांच्याकडूनच बघू. तर हॉस्टेलला टाकले मी की पूर्ण अभ्यास व्हावा त्यांचा, शिक्षण चांगलं व्हावं ह्या दृष्टिकोनातून, घरचं टेन्शन नाही राहावं त्यांना. घरचं कशाचं व टेन्शन, जिथली तिथं मी सगळ्या गोष्टी त्यांना जी ती सगळ्या गोष्टी पुरवायच्या प्रयत्न करते, जी नाही ती पुरवायचा प्रयत्न करते. त्यांच्या शिक्षणाला सुद्धा कुठल्या गोष्टीला मी कमी पडू देत नाही. घरचं टेन्शन कशाचं, अव टेन्शन तर सगळं मी माझ्या जीवाला घेते. हा त्यांनी शिकवायचा पूर्ण प्रयत्न करते, पण आता ह्यांनी मन लावून शिकायला पाहिजे का नाही पाहिजे. आज हॉस्टेलमध्ये शाळेला टाकल्या ह्यांना, हॉस्टेलमध्ये काय काम आहे तर काय येत, हा नुसतं पूर्णपणे शिक्षणावर लक्ष आहे तरी पण मार्क कमी, मग का काय करते ती शाळेत. हा त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगते निर्णय घेतलाय की हितच ठेवायच्या आणि हितच शाळा शिकवायच्या. हो द्या, करू द्या घरची कामं, पण घरची कामं करू द्या. आपण ह्याच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतोय आणि ह्यांनी ह्यांना काय कुठल्या गोष्टीचं आच नसल्यावाने ह्यांनी करायचं, भविष्य ह्यांच्या भविष्यासाठी आपलं प्रयत्न चालू आहे. तर ह्यांचं जे भविष्य आहे हे घडवायसाठी आपलं प्रयत्न चालू आहे. तर अजिबात पुरींना कुठल्या गोष्टीचं काही वाट नाहीच, तरी काय त्यांना मी काही सुद्धा भाऊ बहिणींनो, घरातलं काही एवढं तेवढं, घरातलं काही एवढं तेवढं काम करावं लागतं, बाकीचं कोणतंही काम नाही. आमच्या इथल्या पुरी तुम्हाला सांगती शाळा शिकून बाहेर कामाला आहेत, या बाहेर कामाला जाते ती उडू उडूल्या पुरी. हा आणि आमच्या राजीबी तसंच होतं भाऊ बहिणींनो, आमच्या राजीबी एक वही घ्यायची म्हणलं तर आम्हाला इळी लोकांचं काम करावं लागत होतं. एका पेनासाठी आणि एका वहीसाठी आम्ही दिवसभर 10 रुपयात लोकांची बोरं याचाय जायचो. 10 रुपये आमच्या जीवाला एवढं किमती होतं, तर आम्ही दिवस दिवस लोकांचं काम करायचो आणि ते 10 रुपये येईल ना संध्याकाळी दिलं ना ते काम करायला गेलेल्या मालकाच्या ठिकाणी, तर त्या 10 रुपयाचा आम्ही संध्याकाळी शाळेसाठी एक वही आणि एक पेन घ्यायचो शिक्षणासाठी. पण आता आमचं काय, आमचं दुर्दैव, आमचं शिक्षण नाही पूर्ण झालं, नाही भेटलं आम्हाला शिकायला, ते आमचं नशीब.
शेवट नशिबाच्या पुढे आपल्याला जाता येत नाही, पण आता ह्यांना संधी मिळालेली आहे ना चांगलं शिक्षण घ्यायची, मग आता मेहनतीशिवाय फळ नाही, मेहनत घेतली तरच फळ आहे. आज तुम्हाला सांगती, आज आपल्याला सगळं भेटतंय, जिथली तिथं भेटतंय, मग ह्यांनी प्रयत्न करायला नको का? ह्यांचं शिक्षण पूर्ण करायसाठी ह्यांनी प्रयत्न करायला नको का? ह्यांचा प्रयत्न कुणी करायचं? अरे जे कष्ट करेल त्यालाच फळ भेटत असतं, ज्याच्या त्याच्या कष्टाचं फळ ज्याला त्यालाच भेटत असतं. आज ह्यांनी शिक्षणासाठी मेहनत घेतली तर ही जीवनात पुढे भविष्यात काहीतरी करून दाखवत्याल. आपलं आमच्या पद्धतीने तर आम्ही पूर्ण प्रयत्न करते, मी तर पूर्ण प्रयत्न करते ह्यांना पूर्णपणे शिक्षण म्हणजे शिक्षणात पुढे जाण्यासाठी. आता अभ्यास करायचा नाही करायचा ह्यो ह्यांचा प्रश्न आला. हा, दिवसभर तुम्हाला सांगती, दिवसभर आपल्याला कामच काय? अरे घरातल्या कामाला काय काय येळ जात नाही. घरातली कामं किती असत्यात घरातली कामं. आणि हॉस्टेलमध्ये काय कुठं काय कामाला लावल्या होत्या? वय हॉस्टेलमध्ये शिक्षा शिकायला लावल्या होत्या, मग हॉस्टेलमध्ये आज हॉस्टेलमध्ये असून कमी मार्क कुठले काम म्हणून पडली? हा, अजून पुढं तर जायचं हो का? मी तर हो का भाऊ बहिणी नो, मला आहे ना तुम्हाला सांगते, माझ्या डोक्याला एवढं डोक्याला ताण आहे ना, मी काम करू करू मरायला लागली. मी कुणाच्या आधारावर नाही, कुणाच्या ह्याच्यावर नाही की कुणी मला काय म्हणतात 10-5 रुपयाची मदत करावं किंवा काय करावं, मी कुणाच्या विश्वासावर बी नाही आजपर्यंत बसलेली. मी अख्खं जीवन स्वतःच्या म्हणजे अख्ख्या जीवनात स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवून पुढं चालत आली. कुठल्या बी गोष्टीचा प्रयत्न केलाय आणि ती बी मनापासून केलाय, मनापासून प्रयत्न केलं तर देव आपल्याला सगळ्या गोष्टी देतो, पण आपण जर प्रयत्न नाही ना केलं तर आपल्याला काहीच मिळत नसतं. तर पुरीने आज माझ्या डोक्याला खरंच टेन्शन इतकं दिलंय ना, तर मार्क कमी मार्क पडले ती या, त्या मोठ्या पुरीला पण कमी मार्क पडले ती या, काहीच नाही मार्क या, काय म्हणतात का नाही शाळेत आपण लावतो कशासाठी लावतो? चांगल्या मार्काने पास व्हावं, आईबापाचं नाव करावं ह्या दृष्टिकोनातून. मग आता ह्यांनी हॉस्टेलला राहून काय केलं? मला चिंता पडली ना, चांगल्या मार्काने पास व्हायचं होण्यासाठी चांगला अभ्यास करावा लागतो, मन लावून अभ्यास करावा लागतो, टायमाचं महत्व कळालं पाहिजे, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं कळालं पाहिजे. हा, जर आपल्याला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं मिळत्या त्या, आपल्या शिक्षणासाठी सगळ्या गोष्टी आपल्याला जिथल्या तिथं मिळत्या त्या, तरी आपण अभ्यासावर आपण लक्ष देत नाही, आपण कमी मार्क पाडल्यात, ह्या जर कुणाला भास कुणाला व्हायला पाहिजे, म्हणजे ह्या गोष्टीची खंत कुणाला वाटायला पाहिजे? हा, तुम्ही सांगा. मला तर बोलाय राहिलं नाही तर शब्द, आणि मी बोलणार पण नाही काय, कारण की कसं झालंय माहितीये का, आता माझ्यापाशी काही शब्दच नाही तर बोलायला, आणि मला बोलायचं पण नाही. तर तुम्हाला मार्क लिस्ट पण दाखवती, कुणी किती मार्क पाडल्यात ती. पिले मार्क लिस्ट घेऊन ये तुझी. दिवसभर आपल्या पुढे अभ्यास करतात असं दाखवतात, जणू काही ह्या लय अभ्यास करतात, इंजिनिअरिंगचा अभ्यास चालला ह्या. मग अभ्यास करता तर मार्क कशी काय कमी पडली? आता 9वीचा नाही तुला 10वीचा, पण 9वीत काय केलं तू? तिन्ही पोरी तुम्हाला सांगते अजिबात कुठल्या गोष्टीवर लक्ष देणार ते. आपे आता मागच्या वेळेस त्या पुरीचं बी दुखत होत, कुठं दुखणी कुठं काय हो, त्याच्यामुळंच मी विचार केलाय आता शाळेत न इथंच ठेवायच्या, घरी नाही ठेवायच्या, इकडं शाळेला लावायच्या असं डोक्यात विचार घेतलाय मी. वैतागली मी आता. ए अपुरे झाले फरार कुठं तरी. आज शाळेचं निकाल कळालं ना त्यांच्या. आता हिथं शेमिनी नव्हती बरं का शाळा, हिथं मराठीतच शिक्षण केलेलं आहे त्यांनी,
आता असं म्हणावं मराठीत शिक्षण केलंय आणि शेमिनी टाकले ते, त्याच्यामुळे इंग्रजीचं काही विषय अवघड जात असतील, ठीक आहे अवघड जात असतील, पण अभ्यास करणं तर आपल्या हातात आहे ना, आपण जेवढा प्रयत्न करेल तेवढं तर आपल्याला यश मिळेल ना, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे ना, प्रयत्न कुणी करायचा, आपण करायचा का कोण आपल्या शेजारची पाजारची येऊन प्रयत्न करणार आहेत का, आपल्याला जीवनात जर आपल्या जीवनाचं स्वार्थक बनवायचं म्हणलं तर त्यासाठी प्रयत्न आपल्याला करावा लागतो, जर जीवनात जर भविष्य घडवायचं असेल तर मेहनत मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही, नोकऱ्या करायच्या म्हणलं मोठे परत चांगल्या शिक्षण चांगल्या पदावर जायचं म्हणलं तरी त्याला मेहनतच घ्यावी लागते, शिक्षण करावं लागतं, शिक्षण ही पूर्ण डोकं लावूनच करावं लागतं, हे कुणी सांगायचं आणि कवर सांगायचं, हा आणि आई बाप बोलतात ही काय वाईटासाठी बोलत नसतात, भल्यासाठीच बोलत असतात, लेकरांनी पण त्यांचं दोन शब्द ऐकणं ही लेकरांचं काम आहे, हो का हे निकाल आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी, आता मला तर नाही बरं का, पण आता ही टक्केवारी ह्याच्या दावली म्हणून कळालं, नाही तर मला तर नाही समजत, ती श्रेणी ही त्यातलं नाही काय कळत, तुम्ही सांगा आता काय काय भाऊ बहीण बघतात, आपले शिक्षक पण आहे तर काय काय भाऊ बहीण ती सांगतील कशी आहे प्रगती ती, तुम्ही सांगा आता, आता माझं तर काय हो का, मी तर तुम्हाला सांगते जसं माझ्याच्या ना अडाणीपणात काय आता आपलं नाही झालं शिक्षण, आपण पूर्णपणे स्वप्न बघतोय की आपल्या लेकरांना शिकवून मोठं करायची, त्यांना जीवनात चांगल्या ह्याच्या पोचवर गेलेल्या बघायचं, आपल्या इच्छा आहेत आईबापाच्या, प्रत्येक आईबापाच्या इच्छा असतात, पण आईबापाचे स्वप्न साकार करायची लेकरांच्या हातात असतंय, आईबापाने काय करायचं, ज्या लेकरांना आईबापाचा मान राखायचा आहे ना ती लेकरू आहे ना आईबापाच्या मानासाठी आहे ना जीवाचं रान करत, पण आईबापाला आहे ना नाराज करत नाही, ती लेकरांच्या हातात आलं त्या गोष्टी, मग आता तुम्हाला निकाल दाखवते मी भाऊ बहिणींनो, तुम्ही सांगा आता कशी प्रगती मिळावली कशी नाही, आणि तुमची पुनमताई पण कुठं कमी पडती ती पण तुम्ही सांगा, पडत असली कमी तर, कारण की माझ्या पद्धतीनं मी पूर्ण असा प्रयत्न करती, जीवाचं रान करती मी पुरींसाठी, मी कधी पोरातन पुरीत भेदभाव केला नाही, गावाकडल्या पोरापुरीत भेदभाव करते ती, पण गावाकडच्या म्हणण्यानुसार म्हणजे गावाकडल्या लोकांच्या म्हणण्यानुसार कधी मी जगली नाही कधी वागली नाही, मला तुम्हाला सांगते गावाकडल्या लोकांचं म्हणणं कसं की पोरगा असावा आमका असावं, पण मी पुरींवर स्वतःचा अभिमान बाळगलाय, पुरी मला तिन्ही पुरी येत, पुरींवर मी स्वतःचा अभिमान बाळगलाय की माझ्या पुरीच माझी पोरं येत, ह्या दृष्टिकोनातून मी पुढं चालते, मी कधी पोरापुरीत भेदभाव केला नाही, पोरापुरीला कमी लेखलं नाही, म्हणजे मुलगा मुलासाठी नवस करते ती कुठं काय करते ही गावाकडल्या लोकांची पद्धत, आता तुम्हाला सांगते जीवनात मी भरपूर यशस्वी आहे, मला जीवनात भोलेनाथाने तुमच्या काय म्हणतात तुमच्या आशीर्वादाने भोलेनाथाच्या कृपेने आज मला काही कमी नाही, जेवढं मी कष्ट करते ना तेवढं मला भोलेनाथ फळ देतोय, माझं झालं हाल भरपूर हाल झालं, पण देवाने माझं काहीतरी चांगलं लिहिलं होतं त्याच्यामुळं माझा हाल झालं, आणि एक देवाच्या परीक्षेत पासच झाली म्हणायचं, त्याच्यामुळं मी आज ह्या पोचवर आहे, मी कुठलं पण काम केलं तरी देव मला त्याच्यातून भरभरून यश देतो, त्याचं पण काय नाही, पण मला वाटतंय की लेकरांनी जीवनात पुढं जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, झालं ह्या वर्षी असं झालं आता पुढच्या वर्षी आपल्याला काय करायचं ही त्यांनी पूर्णपणे डोकं लावून स्वतः विचार केला पाहिजे, आई बाप त्यांच्या भविष्यासाठीच त्यांना खवळत असते ती त्यांना दापत असते ती, ही पण लेकरांनी लक्षात घेतलं पाहिजे, मला एवढंच कळतंय भाऊ बहिणीनो, आणि तुम्हाला सांगते आईबापानी जर खवाळलं आईबापानी लेकरांना जर कुठल्या गोष्टीला खवाळलं कुठं काय केलं तर ती लेकरांनी मनावून घेता की आपल्याला आई हित आईनी बापानी का खवाळलंय का दापलंय ह्याचं त्यांनी मनाव घ्यावं, आईबापाच्या खवाळण्याने त्याचं भविष्य घडणार असतं ही त्या लेकरांनी लक्षात ठेवावं, आणि मन लावून अभ्यास करावा आणि जीवनात पुढं जाण्यासाठी प्रयत्न करावा, प्रयत्न केला ना तिथं परमेश्वर नक्की उभा राहतो आणि त्याचं फळ पण नक्की भेटत असतं, प्रयत्न आणि ती परमेश्वर माणसाची मन आहे,
दाखवते मी तुम्हाला निकाल, बघा आता तुम्हीच। पियाचा निकाल आहे बघा, त्याच्यामुळं बघा आता मी लावणारच नाही शाळेत तिकडं हॉस्टेलला, तिथंच ठेवणार आहे, इकडं काय नाही। पन्नास टक्के पडले ती शेकडा गुण। हे शिवण्याच आहे, हे अपूर्वच आहे। तर आता आपली काय भाऊ बहीण आहे ना शिक्षक पण आहे, तर तुम्ही सांगा भाऊ बहिणीनं कशी आहे प्रगती शाळेतली पोरींची। तर माझ्या पद्धतीनं तर मी पूर्ण प्रयत्न करते त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी, पूर्णपणे माझं काय म्हणतात प्रयत्न चालू आहेत, पण आता शेवटी त्यांचा प्रश्न आहे, त्यांचा निर्णय आहे, त्यांना जीवनात काय करायचं काय नाही ते त्यांनी ठरवायचं। शेवट आपण किती जरी प्रयत्न केला तरी निर्णय त्यांचा येतं, त्यांना जीवनात काय करायचं काय नाही। कारण की तुम्हाला सांगते जीवनात त्यांनी प्रयत्न केला तर त्यांचं जीवन यशस्वी ठरल। शेवट आता आपण काय कोणाच्या जन्माला जाणार नाही आणि काय नाही, आपलं प्रयत्न आहे तर आईबापाचं ते आपण करणार, आपल्या पद्धतीनं आपण पूर्ण प्रयत्न करणार त्यांना जीवनात पुढे नेण्यासाठी, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी। शेवटी कसं आहे त्यांचं काय म्हण, त्यांचंच कष्ट त्यांच्या फळाला येणार आहे। मी कष्ट केल्यानं माझं फळ त्यांना मिळणार नाही। आता मी त्यांचे भविष्य घडवायसाठी कष्ट करत राहणार आणि करते पण, आणि हेतून महागं पण केलंय, पण त्यांचं भविष्य घडवायसाठी माझं पूर्णपणे प्रयत्न चालू राहणार आहे। तर पण त्यांनी त्यांच्या भविष्यावर प्रयत्न करणं भरपूर गरजेचं आहे आणि ते त्यांनी करावं, ही अशी माझी पण मनापासून विनंती, म्हणजे विनंती तर त्यांना मी केलेलीच आहे, पण शेवटी कसं आहे त्यांचा त्यांचा प्रश्न आहे। दबाव नाही टाकणार मी कुठल्या गोष्टीचा, कारण की दबाव नाही टाकावा, दबाव नाही टाकायचा आपल्याला। शेवटच्या ज्या त्याच्या आवडी असते त्या, आणि दबाव टाकून कुठल्या गोष्टी सक्सेस म्हणजे होत नाही त्या, उग दबाव टाकणं म्हणजे चुकीचं आहे। त्याच्यामुळं मी दबाव काय टाकणार नाही कुठल्या गोष्टीचा, भविष्य घडवायसाठी त्यांचं प्रयत्न गरजेचं आहे। तर आपण दबाव टाकून काहीही होणार नाही, आणि आपण दबाव टाकले ना वेगळं होऊन बसतं, त्याच्यामुळं आईबापाचा दबाव माझा तर नाही राहणार, पण त्यांचं भविष्य जर त्यांना घडवायचं असेल तर त्याचा त्याच्यासाठी प्रयत्न त्यांचा त्यांनी करावा। तुम्हाला काय वाटतंय नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये। बाकी हो का भाऊ बहिणीनो चाललंय माझं काम, घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।